हे काय वाच, सुशिक्षित आहेस ना? मी नाही वाचणार, तुम्ही आधी सांगा त्याच्यात काय, मग मी उघडून बघेन. जमिनीच्या लोन्सचे पेपर्स आहेत, बघता कर. एकदा काही जमीन गहाण टाकली की ती मग लॉजिंग बोर्डिंगला सुरुवात करायची. करेक्ट, कर सही कर. काही किड्यांना मारण्यासाठी जास्त ऍसिड लागत नाही बरं का, बस दोन तीन थेंब असे टाकले की. तुम्ही मला धमकी देताय? नाही नाही, किड्यांबद्दल सांगतोय. हा पण काही किड्यांना मात्र मारण्यासाठी जास्त ऍसिडचा मारा करावा लागतो. सही कर. आधी सही करायची आणि मग जायचं. मी सगळ्यांना सांगेन. मंगलला माहितीये मी ऍसिड घेऊन येणार आहे ते. वंदूलाही माहितीये. या घरातले किडे मेलेच पाहिजेत सगळ्यांच्या आरोग्यासाठी. सही कर. सही आधी. अच्छा, म्हणजे फोन तुम्ही उचलताय? मी फोन नको उचलू? फोन वाजतच राहू दे. राहू दे ना, मला नाही काही फरक पडत, वाजू दे. उचल. मी कशाला उचलू? तुम्ही उचला ना. कदाचित मधूचा असू शकेल. कोणी उचललं नाही तर तिला वाटेल मंगल घरामध्ये एकटीच आहे, तिची तब्येत बरी नाही आहे, तिला गरज आहे की काय, म्हणून ती धावत येईल इकडे. उचल. फोनचा आवाज बंद झाला. हे टाकलं की किड्यांचे आवाज बंद होईल. सही कर. फाईल ठेवून जातोय. उद्या सकाळपर्यंत सही झाली पाहिजे. किडे कसे मरतात ते बघायला यायचंय? नाही, तुम्ही प्रयोग करा, तुम्हाला जमतं ते सगळं. अच्छा, म्हणजे तुला डायरेक्ट अनुभवायचंय. मी आता फोन लावला होता घरी, तुम्ही होतात कुठे सगळ्या जण, कोणी उचलला नाही तो फोन. मला वाटलं ताई घरात एकटी आहे की काय, म्हणून मी आता धावत पळत आले. अगं, ताई बंधूला घेऊन डॉक्टरकडे गेली. बरं, तुला भूक लागली असेल ना, चल मी जेवायला वाढते. अशोक भाऊजी, मी जेवायला वाढते, तुम्हाला भूक लागली असेल तर तुम्ही या. आणि हो, मगाशी तुम्ही ग्लोव्ज घातले होते पण तरी हात धुवून या, हात घाणेरडेच असतात. गुड गुड डेव्हलपमेंट्स. आणि याचं सगळ्याचं क्रेडिट जात आहे फक्त वंदनाला.
ए हो, हे मात्र अगदी खरंय. माझ्या खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून इतकी काळजी घेते ना आमची बंधू. आणि माझी औषधं चुकत नाही आहेत ना हे बघायला आमच्या दिव्या आजी आहेतच घरी. आम्ही दोघींनी एवढं करून सुद्धा तुम्ही दोघी आमची टिंगल करता. बंधू, अगं आम्ही तुझी चेष्टा करत नाही आहे, खरंच तर मी तुझं कौतुक करते. तू खूप छान काळजी घेते. बोल, तुला काय बक्षीस हवंय? काही बक्षीस देऊ नकोस, कारण तू दिलेली बक्षीस ही लोकांना वाटून टाकते. काय ग? नाही तर काय, तू तिला ते महागडं पेन दिलं होतंस बघ, ते तिने अमृताला दिलं. तिला खरंच त्याची गरज होती म्हणून दिलं मी. का तुला गरज नव्हती? तुझी पण 12वीची परीक्षा जवळ आहे. मी यंदा ड्रॉप घेणार आहे, परीक्षेला नाही बसणार आहे मी. आता तू तिला विचार का, मग आमची वंदना सांगेल की ताईची आता काळजी घ्यायला पाहिजे ना, मग अभ्यासाला वेळ कुठून मिळणार? बघितलं शगुफ्ता दीदी, आता ही पुन्हा माझी मस्करी करायला लागली. आता तुम्हा दोघींच्या भांडणामध्ये मला ओढू नका प्लीज. बंधू, ए मी हिचं तोंडावर कौतुक करत नाही, पण आमचं हे शेंडे फळ मला नेहमीच लकी ठरलंय, हिच्यामुळेच माझा अशोक परत आला. बास बास, आता ताई आमची खूपच कौतुक करायला लागली हा माझं. पण मी कौतुक करणार नाही, कारण तू परीक्षेला बसत नाहीयेस. आता तूच सांग शगुफ्ता दीदी, 12वीची परीक्षा द्यायचा चान्स मला पुढच्या वर्षी पण मिळू शकतो, पण आता आमची ताई पुन्हा एकदा आई होणार आहे, तिची सेवा करण्याची ही संधी मला परत मिळेल. बघ बघ काय म्हणतोय आमचं शेंडे फळ. काय हो मॅडम, काय चाललंय? काय शुभंकर होती झालं का म्हणून? आधी मला महत्वाचं काम करू दे. काय आहे गाई? हे पॅड आहे आणि हे बॉल पेन. हो का? अच्छा, निबंध वगैरे लिहायला सांगितलाय का? कुठल्या विषयावर? अग आई, मी आजीला पत्र लिहिते. एवढ्या मोठ्या कागदावर? हो, सगळ्यांना विचारून. म्हणजे हे बघ, प्रिय आजी, सगळ्या मावशांचा नमस्कार. तुझा काय निरोप आहे का? आजीला सांग. अगं आई, हे बघ, मी आजीला काही सांगत नाहीये, मी तिला पत्र लिहिते. हा बरं बरं बरं, आजीला सांग. सॉरी सॉरी, आजीला लिही हा की आईला बाळ होणार आहे. म्हणजे मी ताई होणार आहे. अय्या हो, विसरलेच. हा लिही, तर तू लवकर ये, आम्ही तुझी वाट बघतोय. ए दिव्या, पण तू हे पत्र पाठवणार कसं काय? आजीचा पत्ता नाहीये काही आपल्याकडे? अगं आई, हे माझं पत्र लिहून झालं ना की मी देवघरात ठेवणार. देवघरात? आता आई आजी यात्रेला गेली. आई नाही, आजी. आता आजी यात्रेला गेली की नाही, मग तिथे देव आजीला भेटणार, मग माझं पत्र नाही का तिला मिळणार. आई तुला पण ना काही कळत नाही. आता नसत्या शंका काढू नको. सांगून झालं, लिहून काय, सांगून झालं का सांग. झालं. ए पण सगळ्या मावशांना पण विचार, त्यांना काही सांगायचंय का? हो. बाबांचा नमस्कार लिहायला विसरू नको, रागवतील ते. लिहिते. लिहिली. मधू, मी तुला एक सॉलिड न्यूज देणार आहे, पण तू कुणालाही सांगायचं नाही ते, या आटीवर सांगेन. ए आटी कसल्या घालतेस? हे बघ, मी कोणालाही आपणून काहीही सांगायला जात नाही. माहिती हा? मावशी 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 मावशी, मी आजीला एक पत्र लिहिते, तुम्हाला काही सांगायचं आहे का? तू आजीला पत्र लिहितेस? हो. ए बावळट, हे नेमून कोण देणार आहे आजीला तुझ्या पत्र? सोप्प आहे. हे बघ, आता आजी यात्रेला गेली हो की नाही, मग तिथे आजीला देव भेटणार. मग हे आपलं पत्र लिहून झालं की मी देव घरात ठेवेन, मग देव नाही का आजीला पत्र देणार. बरोबर. तुम्हाला काही सांगायचंय का आजीला? सांगायचं ना. तू लिही की नीता मावशीचा नमस्कार, नीता मावशी कॉलेजच्या नाटकात काम करते आणि तू लवकरात लवकर इथे ये. लिहिशील ना सगळं? आणि मधु मावशी, तुझं असं लिहायचं,
आता मधुमावशी पोलीस होणार आहे. अरे एकदम व्हेरी गुड, बरोबर. काय बंधू, नाटकाचे ताल मी जोरात चालले आहेत. म्हणजे काय भाऊजी, आता नाटक तोंडावर आलंय. हे वय बघ, हे असलं अभ्यासाचं घेऊन माझ्याकडे कधी यायचं नाही, ते सगळं आईकडे. बाबा हा अभ्यास नाहीये काही, मी आजीला पत्र पाठवते. आता तुम्ही पण सांगा, मी निघते. मी काय सांगणार? सांगा ना. एवढं पत्र तू लिहिलंयस, तूच लिह ना काहीतरी माझ्या. लिह सांगा. बर काय सांगा ना. हो आता आठवतोय ना. हा लिह. माझे बाबा मला आणि आईला घेऊन लि माझे बाबा मला आणि आईला घेऊन ट्रिपला नाही टला पाय मोड ट्रिप लिहून ठेवले. मग काय ट्रिपला घेऊन गेले होते. होते होते हा. आणि हा आणि मी आता ताई होणार आहे. बाळाला बघायला लवकर ये. आता बंधू मावशी सांगेल. बंधू मावशी सांगेल काय भाऊजी, मी काय सांगू? काय पणा, चल सांग, मी लिहिते. काय सांगू? ली बंधू मावशी कॉलेजच्या नाटकात काम करतीये. करतेस ना नक्की? काय भाऊजी. आणि हा महत्त्वाचं, बंधू मावशी रोज अभ्यास करते. ए कुठे गं, तू कुठे अभ्यास करतेस? ए मारी ना ताली, अभ्यास करते म्हटलं ना म्हणजे करते. असं काय बघताय भाऊजी, करते हो मी अभ्यास. करते. आणि आम्हाला सगळ्यांना आजीची खूप आठवण येते. हजली मंगल. बस 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 बस, काम अगदी जोरात चाललंय. हो सर, परीक्षा जवळ आल्या. आता हे किती काम असतं हे मी काय तुम्हाला सांगायचं. बरं, तुला बातमी कळली का नाही? कसली बातमी? अगं अशी घाबरतेस का एकदम? एवढं विशेष काहीही झालेलं नाही. हल्ली बातमी म्हटलं ना की माझ्या पोटात गोळाच सुटतो सर. गावात एवढे प्रकार घडले, त्या प्रत्येक प्रकाराशी आपला आमच्या घराचा संबंध आहेच. आधी तो देवीचा प्रकार झाला, मग अमृता, मग आग. हल्ली बातमी ही गोष्ट ऐकूच नाही असं वाटतं मला. एनिवे काय झालं? अगं आपले विश्वास सर शाळा सोडून गेले. काय? असे कसे गेले मला न सांगता? आय मीन कोणालाच काहीच न सांगता गेले? अगं हे व्हायचंच होतं एक दिवस. विश्वास सरांसारखा आदर्शवादी माणूस आजच्या जगात टिकणं जरा मुश्किलच आहे. नाही, विद्यार्थ्यांचे लाडके होते ते, पण मॅनेजमेंट विद्यार्थ्यांना काय भीक घालणार, नाही का? पण झालं काय नेमकं? म्हणजे काहीतरी घडलं असेल ना? काय घडणार? आपण शाळेत कॉम्प्युटर वर्ग सुरू करतोय ना, त्यासाठी आणलेले PC नवे कोरे, म्हणजे विश्वास सरांच्या मनासारखे नव्हते. एवढं निमित्त त्यांना राजीनामा द्यायला पुरलं. पण चालत होते ना नीट? अगं आता मशीन असते, कधी चालेल कधी नाही. जुनी मशीनच बिघडते, नवीन बिघडत नाही, असं थोडंस. PC कुणाकडनं आणले होते? एका ट्रस्टीच्या पुतण्याकडून. असो असो.
बर आता गेलेत कुठे विश्वास सर? नाही तसं काही सांगून गेला नाही. बरं तू असं कर, थोड्या वेळाने विश्वासची फाईल घेऊन माझ्या केबिनमध्ये. हो येते. हो सर. ठीक आहे मग हे उद्या देतो. आल्या आल्या आता निघतो मी. निघाला तुम्ही लवकर. होय म्हणलं आज जरा लवकर जायचं होतं. तर सकाळी बोललो होतो की मी हा काय काम आहे काय हा तसं काय अर्जंट वगैरे असलं तर मग. अण्णा असे लाचार नका हो पटकन. तुम्ही आमच्याकडे नोकरी करताय याचा अर्थ असा नाही की तुम्ही आमचे गुलाम आहात. पुरुषासारखे पुरुष तुम्ही. अण्णा पुरुष असा नाही वागत. जाऊ देव मॅडम, ही परिस्थिती असते ना ती बनवते माणसाला लाचार किंवा माजोरड. अहो काही जण वंश परंपरागत वारसा हक्कानीच घेऊन येतात आपलं जन्माबरोबर माजोरडे पण. ह्याच्यामध्ये नसतोय स्त्री पुरुष असा भेद. जाऊ देव कमाच बोलावं. जाता जाता चांगला टोला हाणला त्यांना. बरं आता कामाचं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की मला इन्शुरन्स ऑफिसचा नंबर हवा आहे, तो महत्त्वाचा आहे आणि तुम्ही तो काढायला विसरला. इथं कागदावर लिहून ठेवलंय की हो सगळं, तो एक्सटेन्शन नंबर फोन नाव सगळं ठेवलंय की. हो ऑफिसमध्ये ओळख सुद्धा काढली आहे बघा. मी काय म्हणतो याची सुद्धा बनवायची काय हो फाईल? नाही नाही त्याची काही गरज नाही. एनिवे थँक्यू, तुम्ही निघा. थँक्यू. हॅलो, पुट मी एक्सटेन्शन नंबर 152 प्लीज. हॅलो, हां एक इन्फॉर्मेशन द्यायची होती. संशय माझी खात्री आहे. मिस्टर अशोक मराठे, अशोक मराठे कलकत्त्याला खूप मोठा फ्रॉड करून आलेत. मी माहिती द्यायचं काम केलं, आता पुढचं काम तुमचं. मी